लिटल ब्लॉसम स्कूलमध्ये भरला बालवैज्ञानिकांचा मेळा. दरणगाव येथील स्वर्गीय राहुल पाटील शैक्षणिक संस्था संचलित लिटल ब्लॉसम स्कूल येथे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बालवैज्ञानिकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग तयार करून पालकांना व प्रमुख अतिथींना त्यांच्या प्रयोगाबद्दल संपूर्ण माहिती दिली. डॉक्टर सी व्ही रमण यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा लिटल ब्लॉसम स्कूलतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बालवैज्ञानिक मेळावा आयोजित केला होता. त्यात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान विषयावर आधारित विविध प्रयोग तयार केले होते. त्याची यथोचित माहिती परीक्षकांना देऊन प्रथम क्रमांक पटकावण्याची चढाओढ प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट दिसून येत होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने आयोजित बालवैज्ञानिक मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी सर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार साहेब, परीक्षक म्हणून लाभलेले डॉक्टर संदीप खरे सहाय्यक प्राध्यापक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव व सौ अनिता पाटील मॅडम, तसेच संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब दीपकजी जाधव, संचालक गजानन साठे, संचालिका सौ ज्योती जाधव, शाळेचे प्राचार्य योगेश करंदीकर सर या मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सी व्ही रामन, माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने करण्यात आले, तसेच स्वागत सत्काराआधी स्वागतगीत सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार महेंद्रजी सूर्यवंशी यांनी आपल्या शालेय जीवनाचा उजाळा देत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व आजच्या युगात विज्ञानाचे महत्त्व याचा समतोल करून अभ्यास सहज व सुखकर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रात्यक्षिकाचे भरभरून कौतुक केले. तसेच डॉक्टर संदीप खरे यांनी आपल्या मनोगतात विज्ञानाविषयीचे महत्त्व समजावून परीक्षण करताना नंबर कोणाचा काढावा आणि कोणाचा नाही अशी परिस्थिती त्यांची झाली असे त्यांनी सांगून प्रत्येक प्रयोगास पारितोषिक देणे शक्य असल्यामुळे 3 क्रमांकासाठी हे खूप जिकिरीचे काम होते असे शब्दात विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षात शाळेमार्फत आयोजित केलेल्या विविध स्पर्धासह विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य योगेश करंदीकर सर यांनी तर आभार राज पाथरवट सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सायन्स एक्झिबिशन च्या निमित्तानं उपस्थित ज्यांनी आपल्या अगोदर मार्गदर्शन केले ते आपल्या तालुक्याचे तहसीलदार सूर्यवंशी, ज्यांच्या अथक प्रयत्नांनी ही शाळा उभी राहिली, स्कूल उभी राहिली, ते आमचे मित्र दीपक जाधव, आदरणीय ज्योतिताई जाधव, प्रिन्सिपल करंदीकर, माझ्यासोबत आलेले अरविंद मानकरी, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं ते सगळे त्यांचे पालक उपस्थित बंधूंनो, व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. काल परवाच मराठी राजभाषा दिन आपण सर्वांनी साजरा केला, त्यामुळे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी म्हणून आपल्या समोर मराठीमध्ये 2 शब्द मी बोलणार आहे. आम्ही देखील लहानपणी शिकत असताना हे सगळे विज्ञानाचे प्रयोग केलेले बघितलेले आहेत. आता विज्ञान इतकं पुढे चाललेलं आहे की त्याची कल्पनाच करता येणार नाही. मी शेतीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, पूर्वी शेतीमध्ये विहिरीतून पाणी काढायला बैलजोडी वापरून मोठ काढली जायची, मोठीने पाणी काढलं जायचं, म्हणजे सगळी कामं माणसं आणि बैल या निमित्तानं शेतीची कामं व्हायची.
विज्ञान पुढे गेलं, नंतर हॉर्सपॉवरची मोटार आली, पुढे विज्ञान गेलं ट्यूबवेल आली, त्याच्या पुढे विज्ञान गेलं ड्रीप आली. म्हणजे थोडक्यात शेतीमध्येही विज्ञान इतकं पुढे चाललेलं आहे. लोकशाहीमध्ये देखील पूर्वी आपण मतदान करत असताना हाताने शिक्का मारून मतदान करायचो, आता ईव्हीएम आलेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी विज्ञानाने होत आहेत. मी जास्त बोलणार नाही. ज्यांना बक्षीस मिळालं त्यांनी भविष्यात प्रगती करावी, आणि विशेषतः दीपक जाधव आणि ज्योतिताई जाधव यांनी खूप अथक प्रयत्नातून ही स्कूल या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न केला. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक म्हटलं म्हणजे नूतन मराठा या मोठ्या संस्थेचे चेअरमन माझे वडील होते. काय शिक्षणामध्ये विकास करताना काय अडचणी येतात त्या या दोघांनाच माहिती. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण वेगवेगळे फील्ड आहेत. पॅरेंट्सला माझी विनंती आहे, आव्हान आहे, सूचना आहे की मुलांना जे व्हायचं ते होऊ द्या. मुलांना बरोबर कळतं. तुमच्या किंवा माझ्या आईवडिलांनी आपल्याला काही एवढं रेडी प्लॅटफॉर्म दिले नव्हते, एवढं सगळं रेडी गोष्टी दिली आपल्या, तरी आपण बनलो, घडलो आणि या स्केलला आलो की मुलांना आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतो. तर मुलांच्या आवडी जोपासाव्या अशी माझी नेहमीच सर्व पालकांना विनंती असते, सूचना असते. मुलांना जे करायचं ते आपण करू दिलं तर काय, त्यांना त्यांचा इंटरेस्ट असतो. आपण अनेकशा मूवी पाहतो पण तेवढ्या पुरता बघतो, मनात ठरवतो आणि विसरतो. एक चांगला मॅसेज एखादी मूवी घेऊन येते तेवढ्या पुरता आपल्या लक्षात राहतं, पण पुढे आपले पुन्हा पहिले पाढे 55 असतात. आपल्या डोक्यात जे वर्षानुवर्षे तेच आपण धरून बसतो. म्हणून पालकांनी शिक्षकांशी योग्य सुसंवाद साधावा, शिक्षकांनी मुलांच्या आवडी तपासाव्या आणि मुलांच्या आवडीनुसार पालकांशी सुसंवाद साधून त्या कशा जोपासले जातील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून आज या ठिकाणी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी, विद्यार्थी लहान आहेत, त्यांचं अजून तेवढं काही जे काही डेव्हलपमेंट आहे, मेंटल डेव्हलपमेंट आहे किंवा ज्या बाकीच्या गोष्टी त्यांना करिक्युलम आयुष्याच्या बद्दल कळतात तेवढ्या अजून त्यांना त्यांची समज नाही, पण तुम्ही दोघं समजदार आहात आणि म्हणून या जोपासल्या गेल्या पाहिजे असं मला वाटतं. असे अनेक क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये आपले लोक आपले मुलं आपण पाठवत नाहीत. साधं उदाहरण सांगतो, आता मी विषय निघाला म्हणून पालक आहेत म्हणून बोलतो या ठिकाणी की मलासुद्धा दोन मुलं आहेत, एक 10th आहे आणि एक 6th आहे. शासकीय नोकरी तर मी त्यांना कधीच करू देणार नाही, पहिली गोष्ट. कारण शासकीय नोकरीमध्ये आपण काय कामं करतो, कशी कामं करतो, कोणत्या पद्धतीत करतो, इच्छा असताना करतो, इच्छा नसताना करतो, असं सर्व आहे. त्यामुळे आपल्याला आपला छंद, आपल्या आवडी आणि आपल्या अपेक्षा तिन्ही गोष्टी मनाप्रमाणे करता येत. फिजिक्समध्ये काय कसं घडतं हे समजावून सांगायला खूप आवड आहे. गणितामध्ये 2 × 2 = 4 अशा थोड्या थोड्या गोष्टी आपण समजावून सांगू शकतो. कारण 2 खडे ठेवले, पुन्हा 2 खडे ठेवले की मोजरे बाबा किती होतात. फिजिक्समध्ये पण काही गोष्टी आपण समजावून सांगू शकतो, पण तो लाईट अँड मोशन अँड काही सम चॅप्टर्स आर टू क्रिटिकल टू एलॅबोरेट. खूप आवडत काही चॅप्टर्स, काही कन्सेप्ट खूप आवड आहेत, पण ज्याला फिजिक्समध्ये रस आहे, जो फिजिक्स आता डॉक्टर सी व्ही रमन हे त्यात होते म्हणून मी सांगतोय तुम्हाला, बाकीचे विषय माहिती आहे. पण फिजिक्स अँड मॅथ्स दोन सब्जेक्ट असे आहेत त्यात ज्यांना इंटरेस्ट असेल ना त्यांचा इंटरेस्ट नक्की जोपासा, ही विनंती. लोकनायक न्यूज